स्वप्न बघितली तरच पूर्ण होतात ही टॅगलाईन घेऊन सातारचा सलमान हा मराठी चित्रपट येत्या 3 मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या चित्रपटाचे दिग्दर्शन हेमंत ढोंबे यांनी केलंय. प्रकाश सिंगे टेक्सास स्टुडिओज निर्मित आणि रिलायन्स एंटरटेनमेंट प्रदर्शित सातारचा सलमान या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आलाय. अभिनेता सुयोग गोरे, शिवानी सुर्वे, सायली संजीव, अक्षय टंसाळे, मकरंद देशपांडे, आनंद इंगळे यांच्या प्रमुख भूमिकेसह महेश मांजरेकर, जितेंद्र जोशी, सई तामणकर, अनिकेत विश्वासराव, नेहा महाजन, कमलेश सावंत या कलाकारांच्याही भूमिका या चित्रपटात असणार आहेत. अभिनेता होण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत घेणाऱ्या तरुणाच्या खडतर प्रवासाची कथा या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. हे चित्रपट पाहिल्यानंतरच समजणार आहे. आयुष्यात आशावादी आणि सकारात्मक राहणं खूप गरजेचं आहे. त्यातून काहीतरी चांगलं निष्पन्न होतं ही ऊर्जा देणारा हा चित्रपट असल्याचं यावेळी दिग्दर्शक हेमंत ढोंबे यांनी कोल्हापुरात पत्रकार परिषदेत सांगितलं. हा चित्रपट जो आहे तो धमाल विनोदी चित्रपट असणार आहे. अर्थातच त्याची इमोशनल बाजू जी आहे ती असणारच आहे. या चित्रपटाचं म्हणणं थोडंसं असं असणार आहे की आपण कुठल्याही क्षेत्रात, म्हणजे अगदी सिनेसृष्टी असेल किंवा पत्रकारिता असेल किंवा हॉटेल इंडस्ट्री असेल, राजकारण असेल, पोलीस क्षेत्र असेल, या सगळ्या क्षेत्रांमध्ये आपल्या आपल्या परीनं धडपड करत असतो आणि अनेक अडचणी येतात आणि आपल्याला असं वाटतं की आता बास झालं, आता आपल्या आयुष्याचं काही होणार नाही आणि आता हे आयुष्य आपण संपूया. पण मला असं वाटतं की ज्या क्षणी असं वाटतं की आपण आपलं आयुष्य संपूया, तिथेच आपण स्वतःबद्दल विचार केला पाहिजे, आपल्या काय चुका झाल्या असतील त्या आपल्या लोकांशी बोलल्या पाहिजेत आणि आपण स्वतःला एक पुन्हा एकदा चान्स दिला पाहिजे. कारण जेव्हा आपण सगळं गमावलेलं असतं तेव्हा आपण शून्यापासून पुन्हा सुरू करू शकतो. सो आयुष्य संपवणे हा काय पर्याय असू शकत नाही, आयुष्य पुन्हा नव्याने बांधणे हा पर्याय असू शकतो ज्याबद्दल हा सिनेमा बोलतो. या पत्रकार परिषदेला अभिनेता सुयोग गोरे, अभिनेत्री शिवानी सुर्वे आणि अक्षय टंसाळे आदी उपस्थित होते. तर अशाच ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.